हेलो फ्रेंड्स, वी आर स्टार्ट टुडे प्रैक्टिस सेट नंबर 40। वी आर स्टार्ट टुडे प्रैक्टिस सेट नंबर 40। प्रैक्टिस सेट 13 यू आर कंप्लीटेड इन युअर नोटबुक। माझ्या मते तुम्ही प्रैक्टिस सेट 13 तुमच्या वहीमध्ये पूर्ण केलेला आहे। सगळ्यांचं 13 पर्यंत कंप्लीट झालेलं असावं। ओके, नाउ वी स्टार्ट प्रैक्टिस सेट नंबर 14। क्वेश्चन नंबर 1 and 2 इज द ओरली। क्वेश्चन नंबर 1 इज ओरली। यू कैन डायरेक्ट, आई ओनली टोल्ड यू आंसर्स। ओके, चूज द राइट ऑप्शंस। द एचसीएफ ऑफ 120 एंड 150 इज 30। बिकॉज the HCF of 120 and 150 is 30, because in the table of 30, 120 and 150 number is coming. In the table 120 and 150 number is coming. ओके, नंबर 2, द एचसीएफ ऑफ दिस पेयर ऑफ नंबर्स इज नॉट 1, 12, 13 एंड 17, 13 एंड 17 एचसीएफ 1, एचसीएफ 1 बिकॉज को प्राइम नंबर्स, बिकॉज बोथ आर द प्राइम नंबर्स, both numbers are prime, so it is co-prime numbers. Number 2, 29 and 20 are also co-prime numbers, so HCF is 1, because co-prime numbers. Number 3, 40 and 20, HCF is not one, because 20 into 2 is equal 40, 20 into 2 is equal 40, 20 × 40, कळलं? समजते का सगळ्यांचे लक्ष देते का? नंबर 3 झालं। 14 and 15 कंजेक्टिव नंबर्स, so HCF is 1, समजले सगळ्यांना इथपर्यंत? चला क्वेश्चन नंबर 2, फाइंड द HCF एंड LCM। क्वेश्चन नंबर 2, फाइंड द HCF एंड LCM। मुलांना एक विशेष सूचना लक्षात घ्या, तुम्हाला या आठवड्यातच फी भरायची आहे। यावर्षी मुलांची संख्या अगदी कमी आहे। जी मुलं क्लासला आहेत त्यांनी या 8 दिवसात फी द्या, म्हणजे माझ्या लक्षात येईल की किती विद्यार्थी आहेत। जर 4 आणि 5 विद्यार्थ्यांची फी जमा झाली तर मी पुढच्या आठवड्यात क्लास बंद करणार। ज्या मुलांची फी जमा झाली त्यांना रिटर्न करेल या आठवड्यात। आणि जर 10 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर आपले ऑनलाईन कंटिन्यू क्लास चालू राहतील। त्यामुळे ह्या 8 दिवसातच फी भरा। फी भरल्याशिवाय तुम्ही क्लासमध्ये कन्फर्म आहात की नाही ते कळणार नाही। मी जसा मेसेज टाकणार आहेच ग्रुपवर,
पण मी शिकवताना तुम्हाला ही एक विशेष सूचना दिलेली आहे. नंबर टू, फाइंड द एचसीएफ एंड एलसीएम. फाइंड द एचसीएफ एचसीएफ एंड एलसीएम. एचसीएफ मीन्स हायेस्ट कॉमन फैक्टर्स, एलसीएम मीन्स लोएस्ट कॉमन मल्टीपल्स. नंबर वन, दिस क्वेश्चन वी सॉल्व द ऑब्जर्वेशन्स. वी राइट डाउन सम क्वेश्चन्स इन ए ऑब्जर्वेशन्स. क्वेश्चन नंबर वन, 14 and 28. Small number is 14. In the table 14, 28 number is coming. 14 2 28. So small number 14 is a HCF. HCF is a 14. And big number 28 is LCM. Because the multiple of 14. Because the multiple of 14. Number 2. 32, 16. In the table 16. In the table 16. 32 number is coming. 16 to the 32. So HCF is 16, LCM is 32. Easy आहे ना? पाढ्यातील संख्या लहान अंक HCF, मोठा अंक LCM. पाढ्यातील संख्या आल्यानंतर फॅक्टर्स न काढता तुम्हाला तुमच्या जर पाढे चांगले पाठ असतील तर तुम्हाला डायरेक्ट तर लिहिता येतील. लहान अंक हा HCF असतो, मोठा अंक हा LCM असतो. नंबर 3, 17, 102 and 107. इन द टेबल 17, 102, 170 नंबर्स आर कमिंग. सो वी राइट डाउन इन ए वर्टिकल मेथड्स. वी फाइंड द फैक्टर्स इन वर्टिकल मेथड. 17 1 17, 17 6 102, 17 10 170. पार मी 17 पारा बोलून 17 1 17 2 34 17 3 51 17 4 67 17 5 85 17 7 102 17 7 102 17 10 170 17 10 170. आता 6 and 10 हे दोन अंक पुन्हा 2 पाढ्यात येतात. मग यांना आपण 2 भाग देऊ, डिवाइडेड बाय 2. 6 and 10 नंबर्स आर कमिंग इन द टेबल 2. सो वी डिवाइडेड बाय नंबर 2. 1 as it is, 2 3 is 6, 2 5 is 10. सो HCF common of 3 all numbers. Factor is 17. 17, 102, 170. These 3 numbers common factor is 17. So HCF is 17. Common factor is 17. So HCF is 17. And LCM is 17 into 2 into 3 into 5. 2 5 is 10. So 17 3 is 51 into 2 5 is 10. Multiplication is 510. Product of these 4 numbers is 510. So LCM is 510. अंडरलाईन युअर आन्सर्स. सवय लावा उत्तराला अंडरलाईन करायची, म्हणजे आपल्याला उत्तरं व्यवस्थित कळतात.
गणित सोडवलेली नीट लक्षात येतात. प्रत्येक उत्तराखाली अंडरलाईन करायची सवय लावा. होप सगळ्यांच्या वह्या कंप्लीट असतील. मी काल लेक्चर घेतलं नव्हतं कारण सायन्सचा होमवर्क होता. सायन्सच्या वह्या कंप्लीट पाहिजे. सायन्सचं पाठांतर सगळ्यांचं चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे. त्यानंतर नंबर 4 2369. अगेन इन द टेबल 2369 नंबर इज कमिंग. टेबल 23 इन टेबल 2369 नंबर इज कमिंग. 23 3 69. सो HCF स्मॉल नंबर 23, LCM 69, LCM 69. Then last 21 49 84, number 5, 21 49 84. We can divide it 7. Number 7, all three numbers we can divide it by number 7. So we find the factors vertical methods divided by 7. Divided by 7. The 7 cha table bola. 7 ke 7, 7 dune 14, 7 trik 21, 7 chok 48, 7 5 35, 7 7 42, 7 7 49. आता 7 10 70 आहे. जर तुमचे आडवे पाटपाटे असतील तर तुम्ही 11 ची ओळ बनवू शकता. 11 च्या पुढे 11 7 77, 12 7 84. जर तुमचे पाडेपाट नसतील तर 7 ने 84 ला भाग द्या. येणारा भागाकार 12. 7 1 7 2 14. आता इथे गंमत पहा. 3 आणि 12, 3 च्या टेबल मध्ये 12 येतात. इन द टेबल 3 12 नंबर इज कमिंग. सो वी डिवाइडेड बाय नंबर 3. 3 1 3, 7 एज इट इज, 3 4 12. वी कांट डिवाइडेड 7 एंड 4 एनी नंबर. सो कॉमन फैक्टर इज 7. All three numbers common factor is 7, so HCF is 7. HCF is 7. And LCM, all numbers multiplication, product of all these numbers. 7 into 3, 7 into 4. 7 into 3, 7 into 4. All four numbers product is your LCM. Now I multiple 7 into 7 first. 7 7 is 49 4 3 is 12. तुम्हाला सोपा भागाकार कसा वाटेल तसा करा. असा काही नियम नाही. तुम्ही एक एक अंकांनी गुणला तरी चालेल. 7 3 21, मग 21 ला 7 ने गुणा. येणाऱ्या गुणाकाराला 4 ने गुणा. कच्चं काम करून गुणाकार करा. असा कोणताही नियम नाही. पण माझा 12 चा पाडापाठ आहे. मला हे सोपं जातं म्हणून मी या पद्धतीने करते. पाडेपाठ असतील तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. 7 7 49 3 4 12. मग 92 108, कॅरिंग 10, 12 4 48, 48 10 58. 588 is your LCM. 588 is your LCM. Question number 2 complete झालेला आहे. आपण question number 3 कडे जात आहोत. Question number 3, find the LCM. इथे फक्त LCM काढायचा आहे. मला आता सगळ्यांना समजत आहे. मी घाई करते असं वाटत असेल तर मला ग्रुपवर टाका की मॅडम तुम्ही घाई करताय समजत नाही.
और माझ्या मते मी श्लोक शिकवत आहे फाइंड द एलसीएम क्वेश्चन नंबर 3 नंबर 1 36 42 both numbers are coming in the table 6 so vertical method we divided by 6 both numbers have divided by 6 6 6 are 36 6 7 are 42 6 and 7 consecutive number so stop here for the prime factors फैक्टर काढण्या साठी आपण इथेच थांबू कारण 6 लागोपाठच्या संख्या आल्या 5 36 42 6 पाढ्या देतात 6 ने भाग दिला 6 6 36 6 7 42 6 आणि 7 लागोपाठच्या संख्या आहेत त्यामुळे त्यांचे कॉमन फॅक्टर निघणार नाहीये मग आपण डायरेक्ट एलसीएम काढू LCM is equal 6 into 6 into 6, 7. 6, 6 are 36 into 7. 7, 6 are 42, carrying 4. 7, 6 are 42, carrying 4. 7, 3 are 21, 22, 23, 24, 25. So your LCM is 252. Your LCM is 252. Next. मला आता माझ्यावर लिहून होते सगळ्यांचं होतंय ना समजून घ्या नुसतं उतरून काढू नका पुन्हा पुन्हा समजल्यानंतर एक एक गणित कमी कमी तीन तीन चार चार वेळा सोडा म्हणजे पूर्ण फिट होऊन जाईल कोणतीही शंका राहणार नाही व्यवस्थित सगळं समजून जाईल त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 3 नंबर 2 15 25 30 अगेन वर्टिकल मेथड्स वी यूज वर्टिकल मेथड ऑल ऑफ 3 नंबर्स डिवाइडेड बाय 5 5 3 15 5 5 25 5 6 30 नाउ हियर 6 and 3 इन द टेबल 3 6 नंबर इज कमिंग So we divided by 3, 3 ones are 3, 5 as it is, 3 twos are 6. पण ज्या नंबरला भाग जात नाही तो नंबर कुठेही रस्त्यात सोडून देऊ नका ही गोष्ट लक्षात ठेवा 5 ला भाग जात नाही तो खालच्या स्टेपला पण परत घेतला तुम्ही गणित सोडवताना हे लक्षात ठेवा ज्या नंबरला पण डिवाइड करत नाही पण तो नेक्स्ट स्टेपला खाली खाली घेत चला त्याला रस्त्यात कुठेही सोडून देऊ नका त्याला जर सोडून दिलं की तुमची उत्तरं चुकली तुमचं गणित चुकेल तुमचं उत्तर चुकेल तेव्हा ही गोष्ट नीट लक्षात ठेवा की आपल्याला कोणत्याही स्टेपचा एकही नंबर क्रिया न करता सोडून द्यायचा नाही मग आता एलसीएम काढण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या फॅक्टर्सचे मल्टिप्लिकेशन करून प्रॉडक्ट काढावं लागेल पहा 5 × 3 × 5 × 2 These four numbers product is your LCM. These four numbers product is your LCM. So multiply by for this number 5 × 3 × 5 × 2. मगाच्या सारखं तुम्हाला सोपं वाटेल तसा गुणाकार करा 5 3 15 15 5 75 × 150 किंवा 5 × 10 5 3 15 कसंही तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं करा एलसीएम इज 150 गुणाकार तुम्ही तुम्हाला सोपे वाटतील त्या पद्धतीने करा इथे काही असा रूल नाही आहे नियम नाही आहे की मी सांगते म्हणून तर सरळच गुणाकार केले पाहिजेत मी सांगते म्हणून तुम्ही सरळ गुणाकार केले पाहिजेत
मी सांगते म्हणून उलट सुलट केले पाहिजे असं काही नाही, फक्त गुणाकार करा तुम्हाला जसा सोपा वाटेल तसा, गुणाकार तुम्हाला जसा सोपा वाटेल त्या पद्धतीने व्यवस्थित छान गुणाकार करा। समजून गणित घ्या, नुसतं उतरून काढू नका, कोणत्या संख्येने कुठे भाग दिला आहे, कसा भागाकार केला आहे ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या, तुम्ही स्वतः टेबल म्हणून भाग देत चला। ओके, नेक्स्ट सम, नेक्स्ट 1842 48 नंबर 3 1842 48। तुम्ही सुट्टीत जर चांगले पाठपाठ केलेले असतील तर तुमच्या लगेच लक्षात येईल हे तिन्ही नंबर 6 पाढ्यात आहेत, 18 42 48 हे तिन्ही नंबर 6 पाढ्यात आहेत। 18 18 42 48 ऑल ऑफ 3 नंबर्स आर कमिंग इन द टेबल 6। मग बोला 6 टेबल, 6 1 6 6 2 18 12 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 13 6 6 36 6 7 48 6 7 42 6 8 40 6 5 36 6 6 7 42 6 8 48 3 7 8 These 3 numbers are not coming any number, so LCM is multiple of all these 3 numbers, 6 × 3 × 7 × 8। पहा ह्या सगळ्या संख्यांना गुणल्यानंतर येणारा गुणाकार तुमचा LCM असणार, 6 × 3 × 7 × 8। आता करा गुणाकार, 6 3 18 कसा गुणाकार सोपा वाटेल तुम्हाला, जसा सोपा वाटेल तसा करा। 7 8 56 7 8 6 3 18 7 8 56 माझा 18 पाढा पाठ आहे म्हणून मी या संख्या घेतल्या, तुम्हाला जसा सोपा वाटेल तसा करा। 1108 1008 is your LCM, 1008 is your LCM। कळलं का? 18 5 90 18 108 108 च्या 8 घेतले 10 5 90 90 10 100। गुणाकार तुम्हाला सोपे वाटतील तसं करा रे, असा काही नियम नाही आहे। समजा तुम्ही 18 घेतलं असतं, 18 90 18 126 गुणिले 8 5 8 48 8 4 4 8 2 16 4 20 8 4 2 8 1 8 2 10 कसंही गुणाकार करा, सरळ क्रमाने करा, उलट सुलट करा, कसंही करा, उत्तर तेवढंच येणार आहे। तुम्हाला जसा सोपा वाटेल तसा गुणाकार करा, गुणाकार तसाही करा, उत्तर तेच येणार आहे। त्यामुळे उत्तर तुमचं येणार आहे 1008।
सगळ्यांचं उत्तर किती येईल 1008. पुढे 4 12 20 अतिशय सोपं गणित आहे. 4 12 20 इन द टेबल 4 12 20 नंबर्स आर कमिंग. 4 पाड्यात 12 आणि 20 नंबर येतात. डायरेक्ट 4 भाग द्या. 4 1 4 2 8 4 3 12 4 5 20 संपलं. सो एलसीएम इज इक्वल 4 × 3 × 5 4 3 12 12 × 60 4 3 12 12 × 60 लास्ट 4 नंबर्स आर देअर. लास्ट 4 नंबर आर देअर. फर्स्ट नंबर इज 24 24 40 80 120. आजच्या पाड्यात येतात हे सगळे नंबर. आजच्या पाड्यात सगळे नंबर येतात. मग आपण पहिल्यांदा भाग देऊ 8 ने. मी मगाशीच म्हटलं असं की जर पाडेपाठ चांगले केले असेल तर तुमच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी लगेच लक्षात येणार आहे. 24 40 80 120 डिवाइडेड बाय 8. 8 पाडा बोला 8 × 8 × 16 8 × 3 = 24 8 × 4 = 32 8 × 5 = 40 8 × 8 = 0 15 × 8 = 120. आता इथे 5 10 15 5 10 15 ऑल 3 नंबर्स डिवाइडेड बाय 5. मी मगाशी सांगितलं एखाद्या नंबरला भाग जात नसेल तर त्याला रस्त्यात सोडून देऊ नका. मगाशी 2 गणितांपूर्वी सांगितल्याप्रमाणेच आपण इथे 3 खालच्या स्टेपला घेऊन घेणार आहोत. 3 रस्त्यात सोडून देणार आहे का? नाही तर ह्या स्टेपला येणार आहोत. 5 1 5 2 10 5 3 15 आता पुन्हा 3 भाग देऊ. 3 1 3 1 इथे 2 आला. 3 1 3 आता इथे एकच नंबर आहे तोही आपण 2 ने 2 डिवाइड करून घेऊ. 2 1 2 सो दिस ऑल इज 1 1 1 दिस ऑल नंबर इज 1 1 1 दिस ऑल नंबर्स मल्टिप्लिकेशन ऑफ प्रॉडक्ट इज युअर एलसीएम. दिस ऑल नंबर्स प्रॉडक्ट इज युअर एलसीएम. सो एलसीएम इज इक्वल 8 × 5 × 3 × 2 8 × 5 = 40 3 × 2 = 6 6 × 0 = 0 6 × 4 = 24 6 × 4 = 24 240 is your LCM. कळतंय का? समजतंय सगळ्यांना? बघा पुन्हा एकदा सगळ्यांना शांततेत नीट लक्ष टाका. पुढचं गणित लिहून घ्या. नंबर 4 चला चौथ्या गणित माझ्या मागे सगळ्यांनी वाचा. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच वेन डिवाइडेड बाय 8 9 10 15 20 gives us a reminder of 5 every time. म्हणजे काय? ह्या गणिताचा अर्थ काय होतो? की लहानात लहान संख्या अशी शोधा की त्या संख्येला 8 9 10 15 20 या सर्व संख्यांनी भाग दिल्यानंतर प्रत्येक वेळेला 5
हा अंकच शिल्लक राहायला पाहिजे। प्रत्येक भागाकाराची बाकी 5 यायला हवी। प्रत्येक भागाकाराची बाकी किती उरायला पाहिजे? 5। अशी संख्या शोधा की भाग दिल्यानंतर, म्हणजे तुम्ही शोधलेल्या संख्येला 8 ने भाग दिल्यानंतर बाकी 5 राहील, 9 ने भाग दिल्यानंतर बाकी 5 राहील, 10 ने भाग दिल्यावरती बाकी 5 राहील, 15 ने भाग दिल्यावर बाकी 5 राहील, 20 ने भाग दिल्यावर पण बाकी 5च राहील। मग काय करणार आपण? आधी या सगळ्या अंकांनी पूर्ण भाग जाणारी संख्या शोधायची। मग पूर्ण भाग जाणारी संख्या शोधायची म्हणजे काय करायचं? तर त्यांचा एलसीएम काढायचा। काय काढायचं आहे? एलसीएम। त्यांचा आपण एलसीएम काढू। मग एलसीएम काढताना काय करणार? आपली नेहमीची मेथड यूज करणार आणि येणाऱ्या एलसीएममध्ये आपण ॲड 5 करू। येणाऱ्या एलसीएममध्ये काय करायचं आहे? 5 ॲड करायचे। मग चला आपण एलसीएम काढू। क्वेश्चन नंबर 4, स्मॉलेस्ट नंबर मीन्स फाइंड द एलसीएम, बिगेस्ट नंबर मीन्स फाइंड द एचसीएफ। हे लक्षात ठेवा, स्मॉलेस्ट नंबर मीन्स फाइंड द एलसीएम। मग तुम्ही 8, 9, 10, 15, 20 या 5 नंबरचा एलसीएम फाइंड आउट करणार आहोत। आता या 5 नंबरमध्ये 10, 15, 20 5 भाग करतो। मग त्यांना जे आपण 5 भाग देऊन देऊ, मग 8, 9 ॲज इट इज, 5 2 10, 5 3 15, 5 4 20। आता इथे तुमच्या लक्षात येईल 2, 8, 4 डिवायडेड बाय 2, दीज 3 नंबर्स वी कॅन डिवायडेड बाय 2। 2 4 8, 9 ॲज इट इज, 2 1 2, 3 ॲज इट इज, 2 2 4। अगेन वी कॅन डिवायडेड बाय 4, वी कॅन डिवायडेड 4 बाय 2, डिवायडेड 4 बाय 2। सो डिवायडेड बाय 2, 2 2 4, 9 ॲज इट इज, 1 ॲज इट इज, 3 ॲज इट इज, 2 1 2। Now here we divided by number 3, because 9 number is coming in the 3. 2 as it is, 2 3 3 3 are 9, 1 as it is, 3 1 3, 1 as it is. कळतंय ना? लक्षात येतंय ना? तीनाच्या पाढ्यात 9 येतात म्हणून 3 ने भाग दिला, 2 आहे तसा खाली घेतलाय, 9 3 ने भाग दिला, भागाकार 3 आला, 1 आहे तसा, 1 आहे तसा, 3 1 3 1 आहे तसा। आता ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत आपण। प्रॉडक्ट ऑफ दीज 6 नंबर्स युअर एलसीएम, म्हणजे स्मॉलेस्ट नंबर 5 × 2 × 2 × 3 × 2 × 3, 5 2 10, 10 2 20, 3 2 6, 6 3 18, 3 3 9 2 18, 0 as it is, 18 2 36। स्मॉलेस्ट नंबर इज 365, बट रिमाइंडर 5 इज देअर, रिमाइंडर 5 इज देअर। सो 365 is this number। कळलं का? समजतंय का सगळ्यांना? मला वाटतं पुढची 5 गणितं जी आहेत, कारण या गणितांमध्ये भरपूर गणितं झाली, 5 आणि 5 10, जवळजवळ 15-16 गणितं झाली। एवढी तुम्हाला प्रॅक्टिस करायला वेळ लागेलच, एवढी प्रॅक्टिस करायला तुम्हाला वेळ लागेल, त्यामुळे आपण इथेच थांबतो आहे। उद्या राहिलेली 5 गणितं मी घेईल
आणि या गणितांनंतर आपण इंग्रजी सुरू करू. पण इंग्रजी सुरू करण्यापूर्वी मला तुमची एकूण संख्या क्लासमध्ये किती आहे ती ऑनलाईन कळत नाही. व्ह्यूज एक आणि दोनच मुलांचे दिसत आहेत, व्ह्यूज एक दोन मुलांचेच दिसत आहेत. त्यामुळे नक्की ॲक्च्युली किती मुलं बघत आहेत मी उगीचंच आपले जीव काढून शिकवणार, जीव काढून सांगणार आहे आणि मुलं कुणीच बघत नाहीत असं व्हायला नको. त्यासाठी तुम्ही मला तुम मोबाईलवरती एस हा मेसेज पाठवा की ही मुलं कन्फर्म आहेत, क्लासमध्ये आहेत. त्याचप्रमाणे जी मुलं क्लासमध्ये आहेत त्यांनी ह्या 8 दिवसात फी भरा. जी मुलं फी भरू शकत नाही त्यांनी मला तसं फोनवरती सांगा की आम्ही 8 दिवस न भरता, 15 दिवसांनी भरतो, 10 दिवसांनी भरतो, महिन्याभरात भरतो. पण मला तुमची एक संख्या कळेल. आता माझ्यासमोर मुलं नाही आहेत, गेल्या वर्षी बऱ्याच जणांची फी बाकी आहेत, ते तोंड दाखवत नाहीत. तुम्हालाही माहिती आहे किती मुलांची फी बाकी आहे. ह्या लॉकडाऊनमुळे मुलं काही समोर येत नाही आहेत, त्यामुळे प्रिकॉशन्स म्हणून मला तुम्हाला सांगायची पाळी आलेली आहे की ह्या 8 दिवसात फी भरा. किंवा मला तुम्ही ग्रुपवरती टाका की मॅडम मी क्लासमध्ये आहे, एस म्हणून टाईप करून पाठवा. ओके, थँक्यू, सी यू टुमारो.